श्रोतो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रोतो, एकदा का श्रीगुरूंच्या भक्तीचा ध्यास मनी लागला तर श्रीगुरू त्या भक्तावर कशी अगणित कृपा करतात आणि त्यांच्या चरणांपर्यंत त्या भक्ताला अलगतपणे कसे घेऊन जातात याचाच प्रत्यय आणणारा असा हा दिव्य असा अनुभव. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे आपल्यास मेड फॉर मराठी परिवारातील एका सदस्यांनी पुण्यावरून. चला तर श्रवण करूया पिठापूर कुरवपूर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी दर्शनाच्या अपूर्व पुण्याईचा दिव्य असा हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. पण तत्पूर्वी तुमच्यासोबत असे अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर श्रवण करूयात आजचा हा दिव्य असा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. आज मी दत्तगुरु पाहिले अशी जेव्हा प्रचिती येते तो क्षण संपूर्ण जीवनातील निखळ आनंदाची पर्वणीच बनून राहतो. जीवन अगदी मंगलमय वाटू लागते. तसाच काहीसा अनुभव 2022 गिरणारी श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाने मिळाला. ते निखळ समाधान आजही आलेल्या अनुभूतींची आठवण करून देत असते. तिथून निघताना पावली अगदी जड झाली होती. म्हणून दत्तगुरूंना प्रार्थना केली, जातो माघारी देवा तुझा विसर न पडावा, परत बोलविशी लवकरी येईन सत्वर तुझी आधारी. जय गिरणारी म्हणून आम्ही तेथून निघालो खरे, पण क्षणोक्षणी त्या गोड आठवणी मनामध्ये पुढील भेटीसाठी प्रेरित करत होत्या. मनोमन सारखे वाटायचे, दत्तमाऊली आपली इच्छा नक्की पूर्ण करेल. आमचा गिरणार यात्रेचा अनुभव मेड फॉर मराठी चॅनलने यूट्यूबवरती सादर केला आणि एका भक्ताने कॉमेंट केली की आता पिठापूर आणि कुरवपूरचाही अनुभव घ्यावा. सदिच्छा स्वरूप हे बोल खरे ठरणार का माहीत नव्हते, परंतु कमेंट वाचून वाटले की हे बोल खरे ठरावे. आणि मग आम्ही पिठापूर आणि कुरवपूरविषयी यूट्यूबला व्हिडिओ पाहायला लागलो. असेच दिवसामागून दिवस जात होते. दत्तगुरूंना पुन्हा भेटण्यासाठी मन आतूर झाले होते. अशातच 28 जुलै 2023 माझ्या वाढदिवशी मी माझ्या मित्राला पिठापूर कुरवपूर दर्शनाला जाण्याविषयी बोललो आणि काय आश्चर्य, त्याच रात्री माझ्या मित्राच्या बंधूने आमच्या दोघांचे पिठापूरचे तिकीट बुक केले. आमचे 2023 दिवाळीमध्ये जायचे तिकीट बुक झाले होते. आयुष्यामध्ये प्रथमच अशी अभूतपूर्व भेट मला माझ्या जन्मदिवशी मिळाली होती. दत्तरायांची लीला गाथ आहे. भक्ताची मनोकामना जाणणारा त्वरित इच्छा पूर्ण करणारा हा कृपाळू किती तत्पर आहे बघा ना, क्षणामध्ये मार्ग दाखवणारा. तिकीट तर बुक झाले, आता वेद लागले होते त्या चरण दर्शनाचे. आम्ही अगदी आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहू लागलो. आम्ही 11 नोव्हेंबरला पुण्याहून सकाळी 10:20 कुर्ला विशाखापट्टणम एक्सप्रेसने पिठापूरला निघणार होतो. अगोदरच्या रात्री मला झोपच येत नव्हती, केव्हा उद्याचा दिवस उजाडतोयसे झाले होते. सकाळी लवकर उठून लवकर आटोपून मी पुणे स्टेशनला जायला निघालो. वाटेमध्ये खूप ट्रॅफिक लागले, परंतु वेळेवर स्टेशनला पोहोचलो आणि ट्रेनमध्ये जाऊन बसलो. बरोबर 10:20 ट्रेन निघाली. मनोमन श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि दत्त महाराजांचे नामस्मरण करून आमचा प्रवास सुरू झाला. अतिशय प्रसन्न वाटत होते. प्रसन्नतेने साकारलेला तो रेल्वे प्रवास करून 12 नोव्हेंबरला सकाळी 8:30 आम्ही पिठापूरला पोहोचलो. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची ती रम्य सकाळ मनाला खूप आनंद देत होती. आणि अशा या शुभमंगल दिनी आम्ही श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या जन्मभूमीमध्ये होतो. तेथे उतरल्यावर एक वेगळीच प्रसन्नता जाणवू लागली. आम्ही दोघे लगबगीने मंदिराच्या दिशेने निघालो. देवस्थानाची रूम बुक करण्याचा विचार करून आम्ही देवस्थानच्या ऑफिसमध्ये रूमसाठी चौकशी केली आणि आम्हाला रूमही मिळाली. रूमवर जाण्याअगोदर
आम्ही होमविधी आणि स्वामींच्या पालखीसाठी नाव दिले. आम्हाला सकाळी 10:30 होमविधीसाठी येण्यास सांगितले. आम्ही पटकन रूमवर जाऊन तयार झालो. होमविधीसाठी सोवळे घालून आम्ही मंदिरामध्ये गेलो. खूप छान प्रकारे होमविधी पूर्ण झाला. श्रीपाद स्वामींचे दर्शन घेतले. समाधानाची परिसीमा काय असते ते सुंदर मनमोहक श्रीपादांचे दर्शन घेतल्यावर समजले. मंदिराचा परिसर खूप सुशोभनीय आहे. मन खिळून राहावे असे हे पवित्र स्थान. आम्ही नंतर अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला आणि रूमवरती गेलो. संध्याकाळी आम्ही पुन्हा मंदिरामध्ये गेलो. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने अनेक भाविक महिला दिव्यांच्या रोषणाईच्या कामामध्ये मग्न झाल्या होत्या. खूप नेत्रदीपक अशी दिव्यांची रोषणाई लक्ष्मी मातेच्या आगमनाची चाहूल देत होती. दिव्यांच्या त्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर अगदी उजळून निघाला होता. दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि तेही श्रीपाद स्वामींच्या सान्निध्यामध्ये. खूप छान असा हा योग त्या जगनियंत्या गुरुरायामुळे जुळून आला होता. लक्ष्मीपूजनानंतर लगेच 7:30 पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होता. पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी आम्ही मंदिरामध्ये प्रदक्षिणा करत असताना मन खूप भरून आले होते. खूपच प्रसन्न वातावरण आणि स्वामींच्या सान्निध्यातील ते क्षण मनाला आंतरिक समाधान प्रदान करत होते. पालखी सोहळा चालू झाला. श्रींच्या पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिरामध्ये प्रदक्षिणा करतात. सनई चौघड्यांच्या गजरामध्ये पालखी सोहळा अगदी अवर्णनीय आणि मनोहारी असा होता. नाम घेता श्रीपाद स्वामींचे कर्म फिडती जन्माचे, कर्मस होते गेल्या जन्माचे, म्हणून ओठी नाम आले श्रीपादांचे. सोहळा चालू असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणं प्रपग्ये, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमद अखंड श्री विजयी भव, असं जयघोष अखंड निनादत होता. भक्त त्या परमसुखामध्ये तल्लीन झाले होते आणि नेत्रदीपक अशा त्या सोहळ्याची अनुभूती डोळ्यांमध्ये साठवत होते. पालखी सोहळ्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन रूमवरती गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही पिठापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पवित्र स्थानी करणार होतो. सकाळी लवकर उठून श्रीपाद स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. एक खाजगी रिक्षा ठरवली आणि मग आम्ही तेथील कुंती माधव मंदिर, कुकुटेश्वर म्हणजेच पादगया क्षेत्र, कुकुटेश्वर शिवलिंग, गोपाळ बाबा आश्रम, स्वामी समर्थ मंदिर, श्री दत्त अनघालक्ष्मी मंदिर आणि श्री सत्यनारायण मंदिर, अन्नावरम या स्थानांना जाऊन आलो. गोपाळ बाबा आश्रमातील ती प्रसन्नता, तेथील गोशाळा मनाचा वेध घेत होती. तेथील वातावरण खूपच रमणीय आणि भावमय आहे. अनघालक्ष्मी म्हणजे साक्षात महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आणि त्या दिव्य शक्तीच्या दर्शनाने आम्ही भरून पावलो. सर्व क्षेत्र खूप सुंदर आहेत आणि खूप प्रसन्न वाटते. 2023 श्रावण महिन्यात आम्ही घरी सत्यनारायण पूजा केली आणि लागलीस या दिवाळीमध्ये सत्यनारायण मंदिर दर्शनाचा सुंदर योगही आला. आमची सत्यनारायण पूजा फलद्रूप झाल्याचे समाधान जाणवत होते. आम्ही घरी आणण्यासाठी तेथे सत्यनारायणाचा फोटो घेतला. आम्हाला तेथे गोसेवेचे भाग्यही लाभले. तेथील अन्नछत्र खूपच भव्य आणि खूप व्यवस्थित आहे. शिस्तबद्धरित्या निरंतर प्रसाद सेवा केली जाते. साधारणत संध्याकाळी 4:00 आम्ही सर्व क्षेत्रे करून रूमवरती पोहोचलो. आम्ही पिठापूरला जेथे थांबलो होतो तेथे आम्हाला एक भक्त भेटला. तो कोल्हापूरहून आला होता. कुठलेही कन्फर्म तिकीट नसताना तो मात्र रेल्वेने इथे दर्शनासाठी आला होता. आम्ही सर्व महाराष्ट्रीयन असल्याने आमच्या छान गप्पा गोष्टी झाल्या. त्या भक्तालाही त्या दिवशी पालखी घेण्याचा योग आला. आम्ही रात्री मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रसाद घेऊन रूमवरती परतलो. आम्हाला त्या रात्री 1:15 ट्रेन होती. आम्हाला पिठापूर ते वाडी या ट्रेनने पुढे कुरवपूरला जायचे होते. दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी वाडीला पोहोचून नंतर त्या रात्री कुरवपूरला श्रीपाद छाया आश्रमात मुक्काम करणार होतो. आम्ही रात्री निघणार हे ऐकून त्या मित्राला जरा अस्वस्थ वाटले. तो दुसऱ्या दिवशी तेथेच थांबणार होता आणि नंतर कुरवपूर आणि अक्कलकोटला जाणार होता. आमचा प्लॅन ऐकून तो म्हणाला
की तुम्ही चला पुढे, मी लागली उद्यास निघतो आणि परवा सकाळी सकाळी तुम्हाला कुरवपूरला श्रीपाद छाया आश्रमामध्ये भेटतो, म्हणजे आपण मिळून कुरवपूर आणि श्रीपाद स्वामींचे दर्शन घेऊ. जीवनातील एक अशी सहजता, साधेपणा, निर्भीडता आणि श्रीपाद स्वामी दर्शनाची आस प्रकर्षाने जाणवत होती. आम्ही रात्री 12:30 रूमवरून स्टेशनला जायला निघालो. बरोबर रात्री 1:15 ट्रेन आली आणि आमचा वाडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पिठापूरमधील त्या 2 दिवसांच्या वास्तव्यातील गोड क्षणाची शिदोरी आमच्या बरोबर होती आणि पुन्हा पुढे आम्ही श्रीपाद स्वामींची कर्मभूमी म्हणजेच कुरुपुर क्षेत्री निघालो होतो. जणू काही अगणित सुखाची नांदीच म्हणावी लागेल. पुन्हा एकदा श्रीपाद स्वामींच्या सानिध्यात जाणार असल्याने एक वेगळीच ऊर्जा मन अनुभवत होते. आम्ही संध्याकाळी 4:30 वाडीला पोहोचलो. वाडीहून आम्ही दुसऱ्या ट्रेनने 9:00 रायचूरला पोहोचलो. आम्ही आधीच एक रिक्षा बुक केली होती. रायचूरहून आम्ही कुरवपूर येथील श्रीपाद छाया आश्रमाकडे जायला निघालो. त्या सुंदर रात्रीच्या प्रवासामध्ये खूपच प्रसन्न वाटत होते. आम्ही रात्री 11:00 श्रीपाद छाया आश्रमामध्ये पोहोचलो. आमचा प्रवास अगदी सुखकर झाला होता. ज्या क्षणी आम्ही आश्रमाच्या आवारामध्ये पोहोचलो त्यावेळी आम्ही तेथील वातावरण पाहून अगदी भारावून गेलो. या आश्रमामध्ये अखंड श्रीपाद स्वामींचं नामजप आणि अग्नियज्ञ चालू असतो. आश्रमाच्या ऑफिसमधून आम्ही रूमची चावी घेऊन रूममध्ये गेलो. तेथील रूम खूप छान आहेत. आश्रमातील लोकांनी लागलीच आम्हाला जेवणासाठी अन्नछत्रामध्ये नेले. 14 नोव्हेंबर रात्रीचे 11:15 होते. इतक्या उशिरा देखील आम्हाला तिथे जेवण मिळाले हे पाहून आम्ही खूप अचंबित झालो. या अन्नदान सेवेचे मूल शब्दामध्ये व्यक्त करणे शक्य नाही. जेवण आटोपून आम्ही आश्रमामध्ये रूमवर गेलो. आमच्या रूमच्या बाहेर आश्रमात दत्तगुरूंचे मंदिर आहे आणि तेथे अखंड जप चालू असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा नामजप असमंतात निनादत होता. शेजारीच सुरू असलेला अखंड अग्नियज्ञ एक विलक्षण दिव्यत्व साकारत होता. अपूर्व समाधानाची अनुभूती आम्ही अनुभवत होतो. श्रीपाद स्वामींच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीमध्ये अलौकिक असा सुमधुर गंध जाणवत होता आणि आम्ही त्या सर्वव्यापी सर्वसाक्षी ब्रह्मांड नायकाच्या द्वारे एकरूप होऊन गेलो होतो. रात्री 1:00 आम्ही रूममध्ये जाऊन झोपलो. आम्हाला सकाळी लवकर आटोपून कुरुपुर श्रीपाद स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे होते. तेथे सकाळी लवकर जाऊन आम्हाला अभिषेक करायचा होता. 15 नोव्हेंबरची रम्य पहाट उजाडली. आम्ही सकाळी लवकर उठलो आणि चहा नाश्ता करून 7:00 तयार झालो. आम्हाला पिठापूरला भेटलेला मित्र बरोबर सकाळी 7:00 रिक्षाने आश्रमामध्ये पोहोचला. तो आल्यावर आम्हाला लगेच निघायचे होते. तो म्हणाला की मी 15 मिनिटात आंघोळ करतो आणि मग आपण निघूयात. आम्हाला आधीच उशीर झाला होता म्हणून आम्ही त्याला म्हणालो की तिकडे नदीकिनारे आंघोळ केली तर बरे होईल. तो हो म्हणाला आणि आम्ही तिकडे जायला निघालो. आम्ही रिक्षाने कृष्णामाईच्या किनारी पोहोचलो. काही भक्त नदीकिनारी नावेची प्रतीक्षा करत होते. आम्हाला नदीच्या ऐल तीराकडून पैल तीराकडे नावेत बसून जायचे होते. आम्ही 8-10 जण नावेमध्ये बसलो आणि नाव मंदिराच्या दिशेने निघाली. कृष्णामाईच्या पात्रातून प्रवास करताना खूपच प्रसन्न वाटत होते. ती रम्य अशी सकाळ मनाला खूपच भावत होती. उगवत्या सूर्यनारायणाची ती शीतलता अतिशय आल्हाददायक आणि मनामध्ये साठवण्यासारखी होती. नदीच्या त्या पात्रातून नावेमध्ये बसून प्रवास म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक सुखद अनुभव होता. साधारणतः 1 किलोमीटर अंतर 10-15 मिनिटात पार करून आम्ही पैल तीरावर पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर लागलीच आमच्या मित्राने तेथे पवित्र अशा कृष्णेच्या तीरी स्नान केले. अशा या पवित्र स्थळी स्नान करण्याचे भाग्य त्याला लाभले. आम्ही मंदिराच्या कमानीमधून पुढे जाऊन मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराचे पुजारी आणि बरेच भक्त अभिषेकासाठी मंदिरामध्ये बसले होते. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 16 नेसणे अनिवार्य होते. आम्ही 16 नेसून अभिषेकासाठी मंदिरात गेलो. खूप छान वाटत होते. अभिषेक आणि आरती संपन्न झाल्यानंतर सर्वजण दर्शनासाठी रांगेत उभे राहिले.
आम्ही दर्शनासाठी आत गेलो. श्रीपाद स्वामींचे अतिशय छान दर्शन झाले. आम्ही घरून प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू आणले होते. माझ्या मित्राने आणलेला प्रसाद पुजाऱ्याकडे दिला आणि पुजाऱ्याने तो स्वीकार केला. मीही माझ्या जवळचा प्रसाद पुजाऱ्याकडे दिला, परंतु त्याने प्रसाद स्वीकारला नाही आणि तो बॉक्स पुन्हा माझ्याकडे तसाच परत केला. मी विचारले, काय झाले, तुम्ही प्रसाद परत का देत आहात? त्यांनी खुणेनेच मान नकारार्थी हलवून नाही म्हटले. मला खूप वाईट वाटले. त्यांनी प्रसाद घ्यायला नाही का म्हटले हे मला समजतच नव्हते. बॉक्समधील प्रसादाचे लाडू आणि दिवाळीचा फराळ प्रवासामध्ये काहीसा कुस्करला होता आणि अशा कुस्करलेल्या स्वरूपातील प्रसाद पाहून किंवा स्वीटमार्टमधून प्रसाद आणला असावा असे समजून कदाचित त्यांनी नाही म्हटले का असा मी विचार करू लागलो. मी तिथेच थांबून राहिलो. शेवटी मी म्हटले, अहो गुरुजी, हा प्रसाद मी माझ्या घरून आणला आहे, कृपा करून त्याचा स्वीकार करा. आणि असे म्हटल्यावर पुजाऱ्याने त्यातील काही प्रसाद घेतला आणि बाकीचा प्रसाद पुन्हा मला दिला. शेवटपर्यंत मला समजलेच नाही की त्या पुजाऱ्याने प्रथमतः प्रसाद का नाही स्वीकारला. असो, माझ्या अल्पबुद्धीला समजण्यापलीकडची ती गोष्ट होती. काही का होईना, परंतु अखेर त्यांनी प्रसाद स्वीकारला, त्यामुळे मनोमन आनंद वाटला. आम्ही दर्शन करून मंदिरात बाहेर येऊन बसलो. तेथे बसून गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचला. त्यानंतर मग आम्ही मंदिराला 11 प्रदक्षिणा केल्या, तसेच तेथील औदुंबर आणि पिंपळाच्या वृक्षालाही 11 प्रदक्षिणा केल्या. तेथून नंतर आम्ही जवळच काही अंतरावर टेंबेस्वामी गुफेकडे गेलो. या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांनी तपश्चर्या केली होती. डोळ्यांचे पारणे पिटावे असे डौलदार वडाचे झाड सर्वांचे लक्ष वेधत होते. या वृक्षाखाली श्रीपाद स्वामींचे सुंदर मनमोहक अशी ती मूर्ती कृष्णामाईच्या काठी बघून अंतकरण अगदी तृप्त होऊन जाते. तेथील पुजाऱ्याने दुपारी तेथे पूजा आणि आरती केली. आम्ही या वृक्षाच्या छायेमध्ये पारावर बसून गुरुचरित्र सप्तशती पारायण केले. अतिशय सुखद आणि आल्हाददायक अनुभूतीची प्रचिती आम्हाला आली. डौलदार अशा त्या वटवृक्षाची शीतलता आणि भव्यता मनाला अगदी खिळवून ठेवत होती. तेथून अजिबात निघावेसे वाटत नव्हते. पारायण संपल्यानंतर आम्ही तेथे बाजूलाच असलेल्या अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला. नंतर आम्ही तेथून निघालो. वटवृक्षापासून जवळच त्या वाटेवर त्याच गावातील एक भक्त छान असे व्हायोलिन वाजून अत्यंत मनोहारी अशा वाणीतून दत्तगुरूंची स्तुतिसुमने गात होता. अगदी मन प्रफुल्लित होण्यासारखे ते गायन ऐकून आम्ही चक्क त्याच्या प्रेमातच पडलो आणि आम्हाला त्याच्याजवळ बसायचा मोह आवरला नाही. आम्ही बराच वेळ ते गायन ऐकत थांबलो होतो. आजही ती धून आणि तो स्वर मनाचा ठाव घेत असतो. आपल्या दैवताची अशी स्तुतिसुमने ऐकताना मन अगदी प्रफुल्लित होते आणि आनंददायी साश्रुनयन त्या जगनियन त्या त्रिकाल परमात्म्याचा वेध घेऊ लागतात. मन दत्तभक्तीमध्ये रंगवून जाते अशीच काहीशी अनुभूती आम्हाला जाणवत होती. तेथून निघण्यापूर्वी आम्ही प्रसादासाठी अन्नछत्रामध्ये शिधा नेऊन दिली. तेथील अन्नदानाचे ते पवित्र कार्य मनाला खूप भावत होते. नंतर आम्ही पुन्हा श्रीपाद स्वामींचे दर्शन घेऊन तेथून निघालो आणि नावेमध्ये बसलो. परंतु नावेच्या इंजिनातील डिझेल संपल्याने आम्हाला नावेतून उतरावे लागले आणि आम्ही दुसऱ्या नावेत बसलो. यामध्ये भरपूर वेळ गेला, तरी आम्हा कुणाचीही काहीही तक्रार नव्हती, कारण तेवढाच अधिकचा वेळ आम्हाला तेथील वास्तव्याने आनंद देत होता. काही ठिकाणची करावी लागणारी विना तक्रार अशी प्रतीक्षा मनाला किती आनंद देते हे शब्दामध्ये सांगणे कठीण आहे. आणि अखेर नाव चालू झाली. आमच्याबरोबर अनेक भक्त होते. त्यातील एक कुटुंबीय कोल्हापूरहून आलेले होते. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये एक मुलगी चक्क व्हीलचेअरवर बसून आली होती. दत्तभक्तीशी परिसीमा आणि ती ओढ आम्हाला त्या कृपानिधी दयाळाचे चक्क दर्शन घडवत होती. त्या मुलीचे मणक्याचे ऑपरेशन झालेले होते. तिची कुरोपूर श्री स्वामी श्रीपादांचे दर्शन करण्याची मनोमन इच्छा होती आणि तिची ही स्वप्नपूर्तता तिच्या मातापित्यांनी साकार केली. दत्तप्रभूंची लीला अगाध आहे. आम्ही 10-15 मिनिटातच कृष्णामाईच्या पहिल्या तीरावर पोहोचलो. आम्ही सर्वजण त्या मुलीला व्हीलचेअरसह नावेतून सुखरूप बाहेर काढले. ते कुटुंबीय
टेम्पो ट्रॅव्हलरने आले होते आणि आमच्या बरोबरच श्रीपाद छाया आश्रमात मुक्कामाला थांबले होते. आम्ही सर्वांनी त्या मुलीला टेम्पो ट्रॅव्हलमध्ये बसवले आणि आम्हीही आश्रमापर्यंत त्यांच्याबरोबरच निघालो. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. एकमेकांबरोबर संवाद करताना खूप छान वाटले. गप्पा गोष्टी करता करता आम्ही जणू काही अगदी त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखे वाटत होते. दत्तभक्तीची ताकद कशी आहे आणि ऋणानुबंध कसे जोडले जातात याचे उत्तम उदाहरणच जणू काही आम्ही अनुभवत होतो. आम्ही आश्रमामध्ये पोहोचलो. सुमधुर स्वरामध्ये चाललेला श्रीपाद स्वामींचा कर्णमधुर नामजप कानावरती पडला आणि त्वरित आम्ही तेथे जाऊन बसलो. आम्ही पुढील 3 तास अखंड नामजप केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असे नाममंत्र नभे गुंजू लागले आणि तेथील वातावरण अगदी दत्तमय होऊन गेले. बाकी भक्तही या सेवेमध्ये सहभागी झाले आणि त्या सुंदर अशा नामयज्ञाच्या पवित्र कार्यात मंत्रमुग्ध होऊन गेले. अमृताहूनही गोड असं हे नाम मुखे आले आणि तेही श्रीपाद स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्मभूमीत. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र जणू काही हे गुरुतत्व आम्हाला त्या भक्तवत्सल करुणामय त्रिगुणात्मक दिगंबराचे दर्शन घडवत होते. रात्री 8 वाजता आश्रमामध्ये आरती झाली आणि मग आम्ही सर्वांनी अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला. आम्हाला त्या रात्री परतीच्या प्रवासाला निघायचे होते. आम्ही अगोदरच्या दिवशी रिक्षा बुक केली होती. बरोबर 8 वाजता रिक्षा आली. आम्ही निघण्यापूर्वी आश्रमातील बाबांना भेटलो. त्यांना श्रीपाद स्वामींचा साक्षात्कार झाला होता आणि त्यांनी सुंदर अशा आश्रमाची स्थापना करून श्रीपाद स्वामींचे हे कार्य अखंडित चालू ठेवले आहे. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटले. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुण्याला यायला निघालो. आमच्याबरोबर जो 3रा मित्र होता तोही आमच्याबरोबर निघाला. आमची रायचूरहून रात्री 11:15 ट्रेन होती. तो मित्र तेथून अक्कलकोटला जाणार होता. विशेष म्हणजे त्याने अद्याप तिकीटही बुक केलेले नव्हते. स्टेशनला गेल्यावर त्याने ट्रेन बुक केली. आमची ट्रेन काहीशी लेट झाली होती. त्या मित्राची ट्रेन आली आणि त्याने आमचा निरोप घेऊन ट्रेन पकडून अक्कलकोटची वाट धरली. काही वेळाने आमचीही ट्रेन आली आणि आम्ही पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. आम्ही 16 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता पुणे स्टेशनला पोहोचलो आणि आपापल्या घरी जायला निघालो. आमचे पिठापूर कुरोपूर दर्शन श्रीपाद स्वामींनी साकार करून घेतले होते. त्या सुंदर आठवणींची बीजे अंतर्मनावर इतकी खोल रुजली आहेत आणि आजही स्वामींच्या त्या दर्शनाची गोडी मनाला एक प्रकारची सतेज ऊर्जा प्रदान करत आहे. पुढील काळामध्ये यावर्षी आम्हाला नरसिंहवाडी अक्कलकोट आणि गाणगापूर दर्शनाचाही योग आला. दत्त महाराजांची कृपा अगाध आहे. भक्ताला कृपाछायेमध्ये घेणारा हा दयावर, भक्तांच्या हाकेला ऊह देणारा हा भक्तवत्सल कृपानिधी, अगदी सत्वर भक्ताला सेवेची फलप्राप्ती घडविणारा हा ब्रह्मांड नायक किती कृपाळू आहे बघा ना. आमचे पिठापूर कुरोपूर दर्शन, तेथील वास्तव्यात आमच्याकडून करवून घेतलेले गुरुचरित्र सप्तशती पारायण म्हणजे अमृत योगच म्हणावा लागेल. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या अतिप्रिय अशा साईंदेव या शिष्याच्या 5व्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी हे गुरुचरित्र लिहिले आहे. साईंदेव यांच्या कडंगच्या क्षेत्री जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेण्याचे भाग्यही आम्हाला लाभले. खरोखर आपली श्रद्धा आणि दृढ भक्ती असेल तर दत्तप्रभूंचा कृपा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी राहील. जन्मोजन्मी ती भक्तांचे रक्षण निरंतर करतील आणि भक्तांना कधीही अंतर देणार नाहीत. अनेक देह सुटले जरी कल्पाचे कल्प लोटले तरी जो जीवलगा अंतरी आम्हा क्षणभरी न विसंबे, असा हा कृपाळू सदैव भक्तांच्या पाठीशी अविरत उभा राहतो. एकदा का त्याची कृपा लाभली तर जीवन नक्कीच मंगलदायक होईल. लाभे जासी गुरुप्रसाद त्यासी प्राप्त होई कैवल्यपद, दूरी होईल काम क्रोध मद साध्य होईल पद अच्युत. अशा या त्रिगुणात्मक त्रयमूर्तीची सेवा सर्व भक्तांकडून घडो आणि दत्तगुरु त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू हीच सदिच्छा.
दत्तगुरूंचे गोड नाम मुखे अखंड राहू दे, हीच गुरुचरणी प्रार्थना। दत्तगुरुचरणी लीन होऊया आणि म्हणूया, स्मरा स्मरा हो दत्तगुरु, दत्तगुरु भवता भरू। दत्तगुरूंचे नाम मधुर हो, गुरुपद पावन स्मरा चतुर हो। दत्तकृपे भव सिंधू तरु, दत्तगुरु भवता पहरू। भस्मांकित तनु कटिपीतांबर, जटा मुकुट शिरी त्रिशूल डमरू धर। ध्यान गुरुंचे शुभं करू, दत्तगुरु भवता पहरू। दत्तगुरु स्मरतास धावतो, दत्तगुरु भक्तास पावतो। दत्तगुरूंचे चरण धरू, दत्तगुरु भवता पहरू। माझा हा अनुभव श्री दत्तचरणी लीन होऊन समर्पित करू इच्छितो आणि सर्व भक्तांच्या मंगलमय जीवनासाठी दत्तगुरुचरणी साष्टांग नमन करून आशीर्वाद प्रार्थितो। नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल, मज प्रचिती आली बहु तुम्हा देखील येईल। आपण सारी भाग्यवान आहोत, शतजन्मीचे पुण्य फळ आले म्हणून दत्तगुरूंचे गोड नाम आपल्या मुखी आले आणि याही पुढे येत राहो, हीच याचना। कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा। स्मरा हो दिगंबरवासी, स्मरा स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा। गुरुपदाला करता वंदन, संसाराचे तुटती बंधन। सदैव स्मरुणी दत्तपदाला, ताप भवासा हरा। जिथे भक्तीने प्रभूचे गायन, तिथे विराजे अत्रिनंदन। नामामृत हे अखंड सेवून जीवाला उद्धरा। ज्ञान भक्तीच्या उजळूनी ज्योती, गुरुनामाची गात आरती। सद्भावांच्या भावफुलांनी पूजन गुरुचे करा। स्मरा हो दिगंबरासे स्मरा, स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा। हे प्रभुराया, तुमच्या निरंतर सेवेत राहण्यासाठी आम्हा सर्व भक्तांवर तुमची सदोदित कृपादृष्टी राहो, हीच प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, धन्यवाद। आणि श्रोतो, याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाचा, कुरोपूर पिठापुर क्षेत्र दर्शनाचा हा दिव्यसा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे। आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा दिव्यसा अनुभव जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी। धन्यवाद।